उन्नतीला सुलभ करणाऱ्या आमच्या सुप्रसिद्ध स्टार इंडस्ट्रीजच्या माध्यमातून घेऊन येत आहोत दर्जेदार उत्पादने. कडवा कुट्टी, सायकल कोळपे, मीटर पेटी, लाकूड कोळसा शेगडी, गृहिणींसाठी खास आटा चटकी, तसेच उकाड्यापासून सुटका देणारे मीटर आणि प्लास्टिकचे दर्जेदार कूलर, तसेच कडवा कुट्टी मिशनचे स्पेअर आणि दुरुस्त करून मिळेल. खास दीपावलीच्या निमित्तानं योग्य आणि आकर्षक किमतीत सर्व उत्पादने मिळतील. खरेदीसाठी आमचा पत्ता येवलेवाडी कराड विटा रोड, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. सांगलीत FRP चे आंदोलन पेटले. आंदोलकांनी राजाराम बापू क्रांतीचे ट्रॅक्टर पेटवले. सांगली जिल्ह्यात एक रकमी FRP चे आंदोलन पेटले असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संतप्त आंदोलकांनी राजाराम बापू व क्रांती कारखान्याचे ट्रॅक्टर पेटवले आहे. गेले अनेक दिवस संयमित असणारे आंदोलन आता हिंसक वळणावर पोहोचले आहे. गुरुवारी रात्री उशिरा ऊस वाहतूक करणारे राजाराम बापू आणि क्रांती कारखान्याचे ट्रॅक्टर पेटविण्यात आले आहेत, तर विश्वास कारखान्याचे ट्रॅक्टर पेटविण्याचा प्रयत्न झाला. स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राजाराम बापू कारखान्याचे सर्वे सर्वा आमदार जयंत पाटील आहेत, क्रांती कारखान्याचे आमदार अरुण लाड, तर विश्वास कारखान्याचे आमदार मानसिंग नाईक अध्यक्ष आहेत. हे तिघेही राष्ट्रवादीचेच आहेत. राजाराम बापू कारखान्याचा ट्रॅक्टर वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथे पेटवण्यात आला, तर क्रांती कारखान्याचा ट्रॅक्टर कडेगाव तालुक्यातील बलवडी फाटा येथे गुरुवारी रात्री उशिरा पेटवण्यात आला. तसेच विश्वास कारखान्याचा ट्रॅक्टरही तांदूळवाडी येथे पेटवण्याचा प्रयत्न झाला. या घटनेमुळे खळबळ माजली आहे. जिल्ह्यात FRP चे आंदोलन पेटले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एक रकमी FRP मिळावी अशी मागणी केली आहे. या मागणीला कोल्हापूर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र सांगली जिल्ह्यात दत्त इंडिया आणि दालमिया या दोन कारखान्यांनी एक रकमी FRP जाहीर केली आहे, तर अन्य दोन कारखाने जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. मात्र राजाराम बापू क्रांती आणि विश्वास काहीच भूमिका घ्यायला तयार नाहीत, त्यामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते पेटून उठले आहेत. बुधवारी राजाराम बापू कारखान्याच्या 35 वाहनांची हवा सोडण्यात आली. यापूर्वी तासगाव तालुक्यात कुमटे फाटा, कडेगाव तालुक्यात रामापूर फाटा या ठिकाणी वाहनाची हवा सोडून वाहतूक बंद पाडली आहे. याच प्रश्नावर जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात 2 वेळा सर्व कारखान्यावर मोटारसायकल रॅली काढण्यात आली आहे, तरी एक रकमी FRP जाहीर होत नाही, त्यामुळे आंदोलन हिंसक वळणावर पोहोचले आहे. आंदोलन आणखीन चिघळण्याची शक्यता आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे काय म्हणाले पाहूया. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं एक रकमी FRP ची मागणी केलेली आहे आणि या मागणीला कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व साखर कारखान्यांनी प्रतिसाद दिला. सांगली जिल्ह्यातल्या दत्त इंडिया आणि दालमिया या दोनच साखर कारखान्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. उर्वरित सर्व साखर कारखाने अद्याप बोलायला तयार नाहीत. पालकमंत्री जयंत पाटील, आमदार अरुणअण्णा लाड आणि आमदार मानसिंगराव नाईक या कारखान्यांनी अद्याप कोणतीच भूमिका घेतली नाही, त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते संतप्त झालेले आहेत, शेतकरी संतप्त झालेले आहेत. आणि त्यातूनच राजाराम बापू कारखाना आणि क्रांती कारखान्याचं कारखान्याची ऊस वाहतूक करणारी वाहनं पेटवण्याचा प्रयत्न वाळवा तालुक्यात आणि कडेगाव तालुक्यात झालेला आहे. एकंदरीतच शेतकरी आणि स्वाभिमानी कार्यकर्ता आक्रमक झालेला आहे आणि या आक्रमकतेतूनच हे हिंसक वळणावर हे आंदोलन पोचलेलं आहे. यापुढच्याही काळामध्ये हे आंदोलन आणखी हिंसक होईल, त्यामुळे वेळीच सर्वच कारखान्यांनी एक रकमी FRP जाहीर करावी, अन्यथा तीव्र आंदोलन पेटेल याची सर्वस्व जबाबदारी कारखानदारांची राहील.